नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. या विविध कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले राज्याचे सन्माननीय कृषी राज्यमंत्री माननीय विश्वजितजी कदम, कृषी खाता आपण त्यांचं सांगतो पण त्यांचे इतके खाते काय एका जमा सांगतोय इतके खाते आपले एक लोकप्रिय आणि कर्तव्यगार आमदार माननीय संजयजी जगताप, आदरणीय श्रीमती कल्पनाताई सावंत, एक कर्तव्यगार विभागीय आयुक्त माननीय सौरभराव, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, आमदारी अधिकारी प्रमोदजी गायकवाड, आपले अतिरिक्त जिल्हाधिकारी सुजय देशमुख, रामदासजी जगताप, इथे असलेले माजी आमदार अशोकजी टेकवडे, माननीय विजयजी कोंडे, माननीय संभाजीराव झेंडे, सुदामरावजी इंगळे, बाबूरावजी माऊलकर, डॉक्टर गोविंदराव कुलगडे, आपल्या प्रशासनात रूपालीताई सर्वांबर उपस्थित असलेले सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, आपले सरपंच, सर्व शेतकरी बंधू आणि भगिनी, आज आपण सासवडला विविध कार्यक्रम येथे आयोजित केलेले आहेत आणि त्यासाठी आम्ही आलो. आज 2 ऑक्टोबर आहे महात्मा गांधींची जयंती. आज 2 ऑक्टोबर आहे लालबहादूर शास्त्रींची जयंती. दोन्ही व्यक्तिमत्व, दोन्ही विभूती, एक देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचं काम महात्मा गांधींनी केलं आणि आपल्या देशाकरता बलिदान त्यांनी केलं. त्यांचा विचार हा अहिंसा सत्याग्रहाचा होता. जगामध्ये अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयोग प्रथमच भारतामध्ये झाला आणि आज जगात कुठेही चळवळ असली तर त्या चळवळीत महात्मा गांधींचं नाव घेतलं जात. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपली राज्यघटना झाली, परंतु त्यामध्ये सगळा विचार राज्यघटनेमध्ये जो आला तो आपल्या संतांचे विचार आले, महात्मा गांधींचे विचार आले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला राज्यघटना दिली. नंतर बरोबर आपली आज देश झालेला आपल्या सगळ्यांना दिसतो. लालबहादूर शास्त्रींनी पाकिस्तान बरोबर केलं युद्ध आपल्या सगळ्यांना माहिती आहे. जय जवान जय किसान हा 12 वर्षाचा आपल्याला माहिती आहे. या दोन्ही आपल्या अंतकरणातल्या असलेल्या नेत्यांचा आदरांजली आपण सर्वजण आज पाहूया. सासवड आणि माझा संबंध काय असा असा विचार केला तर जेजुरीचा खंडोबा हे तर सगळ्यांचा आराध्य दैवत आहे. पिढ्यानपिढ्या किती पिढ्या आम्ही एअरपोर्ट केला असेल आता पोहोचता येणार नाही, परंतु त्याबरोबर आणखी एक गोष्ट सांगेल की नारायणपूरचे महाराज सुद्धा आमच्या सज्जनांचे फार मोठे भक्त आम्ही सगळेजण नारायणपूरच्या महाराजांचे आहे. आणखी एक संपत मी सांगेन, इथे कल्पनाबाई इथे बसलेल्या आहे साळुंकी, कल्पनाबाई साळुंकी, मी त्यावेळेस फर्ग्युसन कॉलेजला होतो आणि नंतर लॉ कॉलेजला होतो. त्या कालखंडामध्ये स्वर्गीय विलासरावजी साळुंके साहेबांनी पाणी पंचायत सुरू केली आणि त्यांच्या पाणी पंचायत या संस्थेचा आणि त्यांच्या जे काम होत त्यांचा एक कार्यकर्ता विद्यार्थी कार्यकर्ता म्हणून मी त्यावेळेस काम करत होतो. याला आता झाले 45 वर्ष. 45 वर्षामध्ये कायम पाणी पंचायत विलासरावजी जरी आज इकडे झालं नसलो तरी कायम संपर्कात आहे आणि मला आनंद वाटत असतो, अभिमान वाटत असतो की मी पाणी पंचायतचा कार्यकर्ता म्हणून सासवड तालुक्यात काम केलेलं आहे. मला आठवत नायगाव आणि रविवारी नायगावला येत असायचो आणि कल्पनाताई त्यावेळेस एक गोष्ट म्हणत असायच्या
की आपण इथं काय खायचं, फक्त मीठ बाहेरून आणायचं, बाकी आपलं आपलं असलं पाहिजे. आणि त्यांच्या हातचा स्वयंपाक मी खाल्लेला आहे बऱ्याच वेळा. त्यावेळेस सासवड चालता आज थोडा बदललेला मला दिसला. पण कल्पना करा, 72 ते 78 जो कालखंड माझा होता त्या कालखंडामध्ये या तालुका दुष्काळी तालुका म्हणून घोषित. आणि विलासरावजींचं म्हणणं होतं की काय एक घेतलं पाहिजे की माणशी अर्धा एकर किंवा कुटुंबाला 2.5 एकर तरी बागा जमीन असली पाहिजे की ते कुटुंब चांगल्या पद्धतीने चालू शकत. संपूर्ण जीवन त्यांनी त्याकरता वाहिलं. मला एक गोष्ट, विलासरावजी जाऊन बरेच वर्ष झाले, तर आदरणीय कल्पनाबाई सांगते त्यांच्या सगळे सहकारी आज मला भेटत असतील मला आनंद याचा वाटतो की ते काम इतक्या वर्षानंतर सुद्धा कल्पनाबाई तुम्ही आणि तुमच्या सहकार्यांनी सातत्यानं पुढे चालू ठेवलं, वाढवलं, याकरता तुमचं पहिलं अभिनंदन मला सगळ्या आमच्या शेतकरी बांधवांच्या वतीने करावं. एक सुंदर अशा पद्धतीचं काम आज त्यांचं चाललेलं आहे. आजही मी तुमचाच कार्यकर्ता मानायला हरकत नाही. शेवटी पाणी हा शेतकऱ्याच्या जीवनाचा भाग आहे, पाणी नसेल तर काहीच नाही. पाण्याकरता जो काम करतो त्याचा कार्यकर्ता आपण वाण्यामध्ये काहीच अडचण नसते. मला इथे आपल्या सासवडचा संबंध सांगत असताना हे सांगितलं पाहिजे की आदरणीय सर्वे चंदूकाका जगतात म्हणजे एक किंवा मावाचं नाव आमचं सगळ्यांचं मनापासून त्यांच्यावर प्रेम करावं जे आमच्यावर प्रेम करत होते असं नाव म्हणजे चंदूकाका जगताप. त्यांनी काय एक जिव्हाळ्याचं नातं हे आमच्या बरोबर जपलं, वाढवलं आणि ते करत असताना सासवड तालुका खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी सांभाळला. आज सासवड तालुक्यातल्या सगळ्या बदल पाहत असताना चंदूकाकांनी त्याची मृत्यूभेट ठेवली. आणि आनंदाचं आहे की आमचे मित्र एक तरुण आमदार धडाडीचा आमदार संजय जगताप हे सगळे विषय घेऊन पुढे जात आहेत. मनापासून काम करणारा कार्यकर्ता, राज्याला मनापासून काम करणारा कार्यकर्ता संजय जगतापांच्या रूपाने मिळालेला आहे असं मला या निमित्तानं म्हणावं लागेल. एक परंपरा पुढे नेण्याचं काम ते करत आहेत, त्यांचं खूप अभिनंदन या निमित्तानं मी इथे करतो आहे. आजचा कार्यक्रम आम्ही जितका महसूल विभागाचा हा कार्यक्रम तसा कार्यक्रम सरकारी. एक गोष्ट आहे की महसूल विभाग यापूर्वी सुद्धा मी सांभाळलेला आहे आणि तो सांभाळत असताना नागरिकांना ज्या सुविधा असतात त्या सुविधा सहजतेनं मिळाल्या पाहिजे, बिनचूक मिळाल्या पाहिजे, पारदर्शक पद्धतीनं मिळाल्या पाहिजे हे सूत्र ठेवून यापूर्वी सुद्धा मी काम केलेलं आहे. सातबाराचा जे डिजिटलाइज करायचा तो कालखंड माझा त्यावेळेस मी सुरू केलं होतं. त्यावेळेस ते काम आता पूर्ण होत आलंय. आपल्या तलाठी बांधवांनी यांनी खूप काम त्याच्यामध्ये केलेलं आहे. ते रामदासजी जगताप आमचे बसलेले या सगळ्या मंडळांच्या प्रशासन त्या शेवटी एवढा सातबारा सगळा भरायचा आणि बिनचूक भरायचा, त्यामध्ये असलेले दोष काढून टाकायचे. सोपी गोष्ट नाही. सगळे काही दोष असतील, ज्याला काही रकाने वजन भरलेले असतील सगळं साफ करायचं आणि स्वच्छ आणि चांगल्या प्रकारचा सातबारा द्यायचा हे सूत्र ठेवून काम केलं गेलं. वर्षानुवर्ष काम त्यामध्ये चाललं आणि त्या कामातून सातबारा तयार झाला. आता आम्ही काय केलं का की पुन्हा महसूल विभाग मिळाल्यानंतर आमच्या चौक इथून जे होते त्यावेळेस त्यांनी कल्पना मांडली की आपण सातबारा वर्षानुवर्ष एकच प्रकारचा सातबारा आहे त्याच्यात बदल करू म्हणजे आता नव्या युगाचा सातबारा तयार करू, नवा सातबारा तयार करू. आणि त्या पद्धतीने सातबारा आम्ही नवा तयार केला. तुम्हाला लक्षात येईल की आता तो नवा सातबारा नव्या रूपामध्ये आता तुम्हाला प्रिंट आउट त्याचा निघतो. मोबाईलवर सुद्धा तुमचा सातबारा पास आहे, दोन जगात कुठेही पास आहे. तुम्हाला लक्षात येईल की सातबारा पहिला आपण त्याच्याविषयी खूप बदल केलाय, सोपा केलेला आहे. प्रत्येक गोष्ट स्पष्टपणे त्या दिशेने याची काळजी घेतलेली आहे. चुकीच्या नोंदी काढून टाकण्याचं काम केलेलं आहे. आणि आणखी एक गोष्ट सांगतो, पोट खराबा हा जो विषय होता तो सुद्धा जर तुम्हाला नको असेल तर काढून टाकण्याची तयारी आमची आहे. एक अर्ज द्या, तुमचा
सुद्धा कोर्ट ठरावा सुद्धा निघून जाईल याची सुद्धा व्यवस्था. आता सातारा आपण जो पाहतो तो सातारा नव्या स्वरूपात आहे, त्याच्यावर तो फेरफार असतो, फेरफार क्रमांक. त्यामध्ये आणखी एक बदल आपण केलेला आहे की 2016 नंतरचे फेरफार सगळे तुम्हाला आता पुन्हा जसा सातारा प्रिंट आउट मध्ये मिळतो तसा कुठेही तुम्हाला मिळणार आहे. आणखी सोपं करणार आहे की सातारा काढला, तुम्हाला फेरफार पाहिजे, त्याच्यावर क्लिक केलं त्या नंबरवर तो प्रिंट आउट तुमचा निघत जाईल अशी व्यवस्था लवकरच करणार. म्हणजे आमच्या तलाठी बांधवांना फार त्रास होणार नाही याची काळजी मी घेतोय. तुला सांगतो की कागद रजिस्टर केला तर त्याचा सुद्धा इन्व्हिटेशन केला म्हणतात ही फेरफार, तो सुद्धा ऑटोमॅटिक करत आपण चाललेलो आहोत. त्यामध्ये सुद्धा ना आमच्या तलाठी बांधवांना त्रास आहे ना तुम्हाला. अशा पद्धतीनं जास्तीत जास्त पारदर्शक सोपं काळजीपूर्वक आपण करत आहोत. यामध्ये आणखी एक बदल आता ही पीक पाहणीच्या निमित्ताने केला की त्याचा कार्यक्रम आज आपण इथे केलेला आहे. या ई पीक पाहणीमध्ये तुम्हाला पूर्वी आपण तलाठी आमचे सगळे असायचे कामकार तलाठी वर्ग, आमच्याकडे तुमच्याकडे काय म्हणतात मला माहित नाही, आमच्याकडे आप्पा म्हणतात, कुणी आप्पा साहेब म्हणतं, तुम्ही तात्या म्हणत असाल, कुणी काका साहेब म्हणतं, कुणी भाऊसाहेब म्हणतं, निंडा ठिकाणी तिरंगी बांधवाला निघले नाव तुमच्याकडे काय मला माहित नाही. इकडे भाऊसाहेब इकडे भाऊसाहेब तुमच्याकडे आमच्याकडे आत्ता साहेब त्यांचा रोग काय राहील काय काही जन्माचा त्रास होतो, जन्माचा त्रास होतो, तो त्रास मी पाहणी सांगत खरे सांगा मला एक सजय सजयमध्ये पाच गाव आहे एवढे मोठे खातेदार आहे खाते त्याच्यामध्ये पीक आहे. आमच्या तलाठी बांधवांनी कसं कसं बांधू बंधू आहे त्यांचा भगिनी आहे मला माहिती तलाठी भगिनी सुद्धा बऱ्याच मोठ्या संख्येने त्यांनी ती पीक पाहिली बिनचूक करतो सोपे गाव फिरू शकतो एवढं. मग शेवटी आमचं तू काय लावलं रे तू काय लावलं मग आपले काही तलाठी त्यांना मदत करणारे चार जण असतात ते काही निधी घेतात आणि देव हे बिनचूक होत नव्हतं अडचणी त्यामध्ये असायची आणि म्हणून टाटा ट्रस्ट या संस्थेनं त्यामध्ये पुढाकार घेतला. त्यांनी त्या प्रकारचं सॉफ्टवेअर त्याच्यामध्ये मदत केली आणि त्यामधून आता आपण ही पीक पाहणी सुरू केली की तुमची पीक पाहणी आता तुम्हीच करायची आहे. तुम्हाला एक गोष्ट त्या निमित्ताने सांगेल आता तक्रार येत का अजून काही ठिकाणी रेंज मिळत नाही डाउनलोड होत नाही अपलोड होत नाही काय काय चाललंय तेव्हा हा प्रयोग इथे करण्या अगोदर महाराष्ट्राचा करण्या अगोदर मी माझ्या तालुक्यात केलेला काय प्रयोग करायचा तो आपल्यावर करू नको आणि मला त्यामध्ये 95% यश आलं. फक्त 5% नोंदी आम्हाला त्यानंतरनी हाताने करावा त्या बाकी सगळ्या नोंदी या आमच्या शेतकऱ्यांनी केल्या. फार अवघड अजिबात नाही सहज प्रयोग म्हणून जरी करून पाहिलं तुम्हाला लक्षील की अरे काही फार अवघड नाही फक्त डाउनलोड ॲप करायचा तर डाउनलोड तुम्ही काय करून घ्या आमचे तलाठी बांधव करून देतील आपल्या घरातलं मुलगा सुद्धा लहान पोराला जर सांगितलं ना 8 मिनिट विचारतं तर ते रे डाउनलोड करून मला तो ॲप कसं करून घेऊ त्यानंतर मंडळी फक्त पिकनिक तरी चालायचं एक फोटो काढायचे तेव्हा तुमच्या पिकाचाच फोटो काढावा लागतो. तुम्ही म्हटले आपण आता घरी बसून फोटो काय झाला ते दुसऱ्याच पिकाचा काढतो विकणार नाही तसं त्याच्यात टेक्निक आहे तुमच्याच पिकाचा काढावा लागतो. आता याच्यामध्ये एक गोष्ट सांगतो की अत्यंत सोपं आहे. आता तुम्ही सगळे मोबाईल वापरता तुम्हाला व्हॉट्सअप व्हॉट्सअप सगळं चालत आणि ही पीक पाहणी कशी चालत नाही किती झालं रे व्हॉट्सअप वापरणार आहे सापडतात रे आपल्याला म्हणजे सवय ते करायचं. मी तुम्हाला सांगतो की याचा फायदा काय. पहिला एक फायदा तेव्हा महसूल विभागाला काय गोष्ट आहे की महसूल विभागाकरता एकच गोष्ट आहे कायदेशीर बाब आहे कोण वाईवाट करतं काय करतं याच्याकरता महसूल विभागाचा विषय आहे हा करतो कायदेशीर काम. त्यानंतर कृषी विभागाला म्हणजेच आमच्या विश्वजितजी कदम साहेबांच्या डिपार्टमेंटला सगळ्यात मोठा फायदा त्यामध्ये आहे की कोणत्या पिकाचे क्षेत्र किती वाढतोय
किंवा कमी होत आहे हे एकदा पर्यंत आपल्याला लगेच कळत आज पीक किती वाढली, आज सोयाबीन किती आहे, आज कापूस किती होतोय, तुमच्याकडे हॉर्टिकल्चर किती आहे, त्या धानगीर किती आहे, सीताफळ किती आहे, ऊसाचं पीक किती आहे, एका बाबतीत आपल्याला तुम्हाला कळत चालणार की ऊसाचं क्षेत्र कसं वाढत चाललंय, सोयाबीनचं क्षेत्र कसं वाढत चाललंय, सूर्यफूल किती होत आहे, कांद्याच्या पिकाचं काय होणार, कांद्याचं पीक वाढतं हे तुम्हाला दिसायला लागलं की तुम्ही कंट्रोल करून घ्यावं लागत थांबा नाही तर माती बोलू, टमाटो किती होणार, भाजीपाला काय होणार, सगळ्या गोष्टी तुम्हाला सुद्धा माहिती होणार की कोणतं पिकाचं क्षेत्र महाराष्ट्रात किती वाढतंय आणि त्याच्या पलीकडे जाऊन ते कुठं वाढतंय हे सुद्धा माहिती होण्याची ताकद याच्यामध्ये आहे. आणि तुम्ही सहज कल्पना करा की ज्यावेळेस असा प्रकारचा ऍप संपूर्ण देशामध्ये लागू होईल तर कोणतं पीक किती वाढतं, तेलबिया किती वाढतंय, तेलबिया सोयाबीनचं काय होतंय, तेलबिया काय होतंय, भटमुगाचं काय होतंय, तर कोणतं पीक किती वाढतंय झाल्यानंतर सगळं नियोजन करणं देशाकरता सुद्धा सोपं होणार आहे. आणि म्हणून आम्ही केंद्राला सुद्धा सांगितलं, केंद्राला सुद्धा विनंती केली, टाटा ट्रस्टला विनंती केली की आपण आम्ही जो प्रयोग करतोय हा तुम्ही देशामध्ये लागू करा. देशामध्ये लागू केल्यानंतर नियोजनावर खूप मोठा म्हणजे पणन विभाग जो आहे मार्केटिंग याच्यामध्ये सुद्धा खूप फायदे त्याचे होणार आहेत. म्हणून देशात लागू करा अशी म्हणजे, परंतु सुरुवात एक दिवस तर होणार नाही, आज तर उद्या होणार, नियोजन होणार, ऑनलाईन पद्धतीने चालणार, सुरुवात आपण केली हे तुम्हाला तो मानावाच लागेल तुम्हाला. आणि याचा हे सगळे फायदे होणार. परंतु याच्या व्यतिरिक्त आता मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झाली, मराठवाड्यामध्ये इतकी अतिवृष्टी झाली की ते गुलाब नावाचं वाजवलं नावाला गुलाब आहे आणि सगळे कांदे निघाले, इतका त्रास झालाय. नांदेड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, नागपूर प्रचंड नुकसान झालंय, इतरच क्षेत्रात झालेलं आहे पण त्यांचं प्रचंड नुकसान झालं. आता तिचं सर्वेक्षण करायचं, ही पीक पाहिलं काय होणार, ही पीक पाहिलं लगेच लक्ष देणार की कोणते पीक किती आहे, किती क्षेत्राचे मिश्र पिके कोणते ते लक्ष देणार आणि फक्त प्रिंटआउट काढायचं काम बाकी राहणार, फिरण्याची गरज नाही, प्रत्यक्ष तिथं बांधावं जायचं असली परिस्थिती ते बांधावर जावं लागेल, परंतु सरसगट जाण्याची गरज लागणार नाही हे नियोजन त्याचं आहे. विमा उतरवला जातो पिकांचा, किती क्षेत्राचा विमा उतरवला गेला, त्याची स्थिती काय आहे, याला एकदा सॅटेलाइट जोडलं तर आणखी काही गोष्टी सोप्या होणार. हे कोणतं पीक कुठं आहे सॅटेलाइट बरोबर सांगत त्या पिकाची परिस्थिती काय, हे बदलते तंत्रमध्ये बदलते पाठवायचे ते होणारे अनुदान द्यायचे कोणत्या पिकाला अनुदान द्यायचं, एखाद्या पिकाचं अनुदान द्यायचं असं सोयाबीनचं कीड आली मागे लष्कर आली होती त्याला अनुदान द्यायचं, ते कुठं कुठं कोणते शेतकऱ्याकडे आहे हे पक्क कळलंय नंतर आकडा वाढायचा एवढे पैसे पोहोचते. हे नव्या युगाचा सुरुवात आहे, नव्या युगाची सुरुवात आहे आणि ती महाराष्ट्रात आपण करतो आहोत. आपण प्रगतशील शेतकरी आहोत, तक्रारी करण्याचं कारण नाही, अडचण असं तर विचारून घ्या, पण ही पीक बाबी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी केली पाहिजे, देशाकरता मार्गदर्शक ठरल असं काम आपल्याला या निमित्तानं करायचं. मी तुम्हाला सांगेल की आणखी खूप गोष्टी आहेत, खरं की संकटामागे संकट चालू आहेत. त्यात आमचं महाविकास आघाडीचं सरकार आलं, त्यानंतर कोरोनाचं संकट आलं, चक्रीवादळाचे संकट आले, अतिवृष्टीचे संकट आले, हे तुम्हाला मला अतिवृष्टीचं संकट फार जाणवत नाही, सासवड तालुक्याला नाही, संगमे तालुक्याला नाही, अजून आपले तळे भरले नाही ही वस्तुस्थिती असते. काल पाऊस झाला म्हणून बरं झालं, सासवडला पाऊस झाला आनंद वाटला, नाही तर आम्ही एक वेळ असं म्हणायचो की जे कोणी झाली तर आमचं काही काही काम करत नाही असं म्हणत असं तुम्हाला माहिती, परंतु ह्या सगळ्यामध्ये पाऊस झालाय तो मला ऊसाचं पीक सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं पाहायला मिळालं, नवं राम आहे पाणी आहे म्हटलं ऊसाचं पीकच चांगले झाले, एक समाधानाचं वातावरणात पावसात त्रास झालेला आहे तर समाजात पाणी तिथं झालं तिथं त्रास त्याचे परत आपल्याला पुढच्या काळामध्ये निश्चितपणे होणार आहे. म्हणून आमचा महसूल विभागाचा हा जो कार्यक्रम आहे तो आपण सगळ्यांनी त्याचा उपयोग करून घ्यावा असं आवाहन या निमित्तानं मी आपल्याला करतो. पांगण रस्त्याचा कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये आमदार महोदय सातत्याने आलेले असतात, रस्ते पांगण रस्ते झाले पाहिजे आणि चांगले
यामध्ये सुद्धा सरकारकडून धोरण आम्ही निश्चितपणे घेऊ तर शेतकऱ्यांचे पात्र रस्ते चांगले झाले पाहिजे, त्याकरता पूर्ण प्रयत्नशील आम्ही राहू. सासवड तालुका संजयजी जगताप आपले सासवड तालुका तुमच्या संस्था यांच्या पाठीशी आम्ही निश्चितपणे भक्कमपणे उभे राहणार आहोत याची ग्वाही आपल्याला देतो आणि माझे दोन शब्द संपवतो.